अतिवृष्टीमुळे 2019 साली जलाशयातील मासे आणि मासा उत्पादनासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्या होत्या। याबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता। दरम्यान मत्स्यव्यवसाय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रदीप सुर्वे यांनी या बदल्यात 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती। यापैकी 2 लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सुर्वेला अटक केली। इतक्या मोठ्या रकमेची लाच स्वीकारताना कारवाई झाल्याने शासकीय विभागात खळबळ उडाली आहे। कोल्हापुरातील कारंडे मळा इथं मत्स्यव्यवसाय कार्यालय आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मत्स्य उत्पादन करणाऱ्या अनेक संस्थांचं नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवर शासनाने व्यावसायिकांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे। त्यावर एका संस्थेच्या प्रतिनिधीने मत्स्यव्यवसाय विभागाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता। त्यानुसार तक्रारदाराच्या संस्थेच्या जलाशयाचे महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात आले होते, पण नुकसान भरपाईसाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्यानंतर नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून तक्रारदाराच्या संस्थेच्या बँक खात्यावर 26 लाखांची रक्कम जमा झाली होती, मात्र मत्स्य जाळ्या वाहून गेल्याप्रकरणी नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं तक्रारदारानं प्रभारी सहायक आयुक्त सुर्वे यांची भेट घेतली होती। त्यावर आपण पाठवलेल्या प्रस्तावामुळेच तुमच्या संस्थेला 26 लाख रुपये मिळाले आहेत, त्यामुळे एकूण रकमेच्या 40% म्हणजेच साधारण 10 लाख रुपयांची मागणी अधिकारी सुर्वे यानं तक्रारदाराकडे केली होती। त्यानंतर 7 लाखाची मागणी करून अखेर 5 लाख रुपयांची तडजोड झाली होती। त्यापैकी 2 लाखाच्या रकमेचा पहिला हप्ता प्रथम देण्याचं ठरलं होतं। याबाबत तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला, त्यानुसार लाचेच्या मागणीची पंचासमक्ष खात्री करून घेण्यात आली होती। आज तक्रारदाराच्या कार्यालयात लाचलुचपत विभागानं सापळा लावला होता। लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी सहायक आयुक्त प्रदीप सुर्वे हा तक्रारदाराच्या कार्यालयात आला। सुर्वेनं 2 लाख रुपये लाच स्वीकारताच अँटी करप्शन विभागाच्या पथकानं छापा टाकून त्याला अटक केली। यामध्ये आम्ही ज्यावेळेस पडताळणीसाठी तक्रारदारांना सुर्वे साहेबांकडे पाठवलं, त्यावेळेस त्यांनी 10 लाखाची मागणी, नंतर 7 लाख आणि शेवटी तडजोडीअंती 5 लाख रुपये मागणी केली होती। 5 लाखाच्या फायनल झाल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला हप्ता म्हणून 2 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते। त्याप्रमाणे आज श्री प्रदीप सुर्वे सहाय्यक आयुक्त मत्स्य कोल्हापूर हे तक्रारदारांच्या ऑफिसवर गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी 2 लाख रुपये स्वीकारले। स्वीकारल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांना रंगेहात पकडलेले आहे आणि आता सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। मत्स्य विभागाचा सहायक आयुक्तच लाचलुचपत प्रकरणी रंगेहात सापडल्यानं जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे।